हरिओम, माझं नाव कीर्तिवीरा निशिकांत सिंह रोडे. मी बदलापुरी उपासना सेंटरला जाते. 2000 सालापासून आम्ही बापूंकडे येतोय, म्हणजे बापू परिवारात बापूंनी सहभागी करून घेतलं. तर तेव्हापासून अनेक अनुभव आतापर्यंत आले आहेत, त्यातलाच एक अनुभव मी आज शेअर करते. 2019 मधल्या 27 नोव्हेंबरची गोष्ट आहे. 27 नोव्हेंबरला मला अचानक पोटात दुखायला लागलं. त्या दिवशी गुरुवार होता. त्याच्या आधी पण मला पोटदुखीचा त्रास व्हायचा, पण मी ते इग्नोर करत होते. कारण मला वाटायचं की असेल नॉर्मली, कधीतरी एक्स्ट्रा स्पायसी खाल्लं की वगैरे होतं, तर असं म्हणून मी ते इग्नोर करत होती. तर गुरुवारी त्या दिवशी मला खूप त्रास व्हायला लागला. आणि माझे आई बाबा त्या दरम्यान गावी गेले होते, माझ्या मामे बहिणीचं लग्न होतं, तर तिकडे ते गेले होते. आणि ऑफिसवरनं मी नेहमीप्रमाणे प्रवचनाला जायचं असं ठरलं होतं, कारण गुरुवार होता. तर मी आणि ताई दोघी जणी आम्ही ऑफिसमधनं प्रवचनस्थळी भेटणार होतो. तर मला बरं नव्हतं, पण तरी मी म्हटलं जाऊ दे बापूंच्या तिकडे प्रवचनाला जाईन, तर मला व्यवस्थित म्हणजे बरं वाटेल, जे काही आहे प्रॉब्लेम तो निघून जाईल असं म्हणून बापूंच्या दर्शनाने मी बरी होईल असा विचार करून मी प्रवचनस्थळी आली. तरी सुद्धा माझा त्रास मला होतच होता. मग थोड्या वेळाने जरा बरं वाटायला लागलं आणि नॉर्मली व्यवस्थित मी घरी आले, काही त्रास झाला नाही मला. आणि दुसऱ्या दिवशी मी म्हटलं की ताईला म्हटलं की मी काही ऑफिसला जात नाही आज, मला ना जरा बरं नाही वाटत आहे, तर मी घरीच थांबते. आणि मी घरीच थांबले. आणि त्यानंतर एक दुपारची वेळ साधारण 1:30 वगैरे वाजला असेल, तेव्हा मला इतकी जोरात कळाली पोटात की मला अक्षरशः काहीच सुचत नव्हतं. आणि मी कसं तरी ताईला फोन करून सांगितलं की मला काही बरं वाटत नाही आहे, तू प्लीज ये. आता ती होती दादरच्या ऑफिसमध्ये तिच्या, तर दादरवरनं मी बदलापूरला यायचं म्हणजे कमीत कमी 1 ते 1.5 तास तर आरामात लागतो. त्यात दुपारची वेळ असल्याने ट्रेन पण असली पाहिजे. तर सगळा विचार करून ती मला म्हणाली की मला तरी जमणार नाही, मी एक काम करते, मी काकूला सांगते. माझी काकू कात्रपला राहते, तर तिलाच तिने सांगितलं तसं. तर काकू मग निघाली तिकडनं, आणि इकडे मला काही सुचत नव्हतं, त्यामुळे मी म्हटलं ऍटलीस्ट बापूंचे अभंग आपण लावून ठेवूया, की अभंग ऐकेन तर मला थोडं बरं वाटेल. आणि मग तो अभंग लावला. तर त्यावेळी अभंग चालू असताना धावून धावून थकलो असता हाची घरी आला, हा अभंग सुरू झाला आणि माझी काकू आतमध्ये आली. म्हणजे एक प्रकारे बापूंनी ती प्रचितीच दिली की आहे मी बाळा, काही काळजी करू नको, मी बरोबर वेळेवर तो धावून येतो सद्गुरू आपल्यासाठी, अशीच ती प्रचिती होती माझ्यासाठी. आणि त्यानंतर मग आम्ही नॉर्मल एका डॉक्टरकडे गेलो, कारण दुपारची वेळ असल्याने जास्त डॉक्टर्स म्हणजे दवाखाने चालू पण नव्हते. तर त्यामुळे आम्ही एका डॉक्टरकडे गेलो, तर त्यांनी औषध दिलं. त्यांनी सांगितलं की हा त्रास पोटदुखीचा नाही आहे, हा एकतर अपेंडिक्सचा प्रॉब्लेम आहे किंवा काहीतरी त्या रिलेटेड आहे, तर तुम्ही बघा संध्याकाळपर्यंत, जर झालं तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही तिला डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन जा. आणि संध्याकाळपर्यंत मला काहीच बरं वाटत नव्हतं. शेवटी बदलापूरला एक हॉस्पिटल आहे, तिथे जायचा डिसिजन घेतला. तिथे गेल्या गेल्या मला डायरेक्ट हॉस्पिटलाइजच करून घेतलं आणि पेनकिलर इंजेक्शन दिले. त्या इंजेक्शनने मी जरा थोडी ओके झाली. मग सोनोग्राफी करायला सांगितली डॉक्टरांनी, तर सोनोग्राफीमध्ये काहीच कळत नव्हतं की नक्की काय प्रकार आहे, कारण मला पाणी वगैरे काहीच पचत नव्हतं, तर त्यामुळे सोनोग्राफी नीट झाली नाही. मग सिटी स्कॅन करायचं ठरलं, तर सिटी स्कॅन केलं, तर सिटी स्कॅनमध्ये अपेंडिक्स असल्याचं कळलं. तर आम्ही डॉक्टर पौरसियांच्याही कॉन्टॅक्टमध्ये होतो, तर त्यांनी सांगितलेलं की विदिन 24 आवर्स ऑपरेट झालं पाहिजे. आणि जे डॉक्टर इथे ऑपरेशन करणार होते ते बिझी होते, तर त्यामुळे ऑपरेशन व्हायला 36 तास डिले झाला होता. पण बापूंची कृपा की तो अपेंडिक्स बर्स्ट झाला नाही, नॉर्मली सक्सेसफुली सर्जरी झाली आणि मी एकदम ठणठणीत व्यवस्थित आज ओके आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि तर म्हणजे ह्या सगळ्यामध्ये खरं सांगायचं तर 28 तारीख होती तेव्हा मी हॉस्पिटलाइज झालेली आणि माझी सर्जरी 1 तारखेला झालेली. हे जर समजा 1 महिना नंतर झालं असतं तर भक्तिभाव चैतन्याचा जो इव्हेंट आहे तो माझा मिस झाला असता. पण देवाला किती काळजी असते की आपल्या आयुष्यात तो संकट पण अशा वेळी आणतो ज्यावेळी आपण ते भोगायला सक्षम असतो, ज्यावेळी आपण ते नक्कीच चांगल्या रीतीने फेस करू शकतो अशा वेळेस त्यांनी ते संकट माझ्या आयुष्यात येऊ दिलं. आणि मी जर समजा नसती गेले भक्तिभाव चैतन्याला तर आमची फॅमिली पण ऑब्व्हियसली गेली नसती. सो माझ्यामुळे सगळ्यांचाच इव्हेंट मिस झाला असता, पण बापूंनी तसं होऊ नाही दिलं. आणि आणखीन एक सांगायचं म्हणजे की ह्या सगळ्यामध्ये मला सिटी स्कॅन करताना मी ह्या आधी कधीच हॉस्पिटलाइज झाले नव्हते, तर मला कशाची भीती नाही वाटली. माझ्याजवळ आई बाबा नव्हते, ते गावी गेलेले होते, तरी पण मला असं कुठेही त्यांची कमतरता भासू नाही दिली. माझ्या घरच्यांना म्हणजे माझ्या घरच्यांनाही आधार मिळाला आणि मला स्वतःलाही बापूंनी आधार दिला. ज्यावेळी माझं सिटी स्कॅन चालू होतं तेव्हा सुद्धा मला असं वाटत होतं की बापू माझ्या बाजूलाच उभे आहेत.
म्हणजे हा पण एक प्रकारचा अनुभवच होता माझ्यासाठी. मला कुठेही भीती नाही वाटली की बापरे आपलं ऑपरेशन होणार आहे की आता पहिल्यांदाच असं काहीतरी होत आहे, तर मी कुठेही घाबरली नाही आणि धीराने त्या गोष्टीला मी सामोरे जाऊ शकली, त्याचं सामर्थ्य मला बापूंमुळेच मिळालं. सो हरिओम श्रीराम अंबन्या.